जनतेपर्यंत आपल्या योजना पोहोचवा, सतत सांगत राहा असं अजित पवारांनी म्हटलंय. आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवा असं फडणवीसांनी म्हटलंय. आणि आपण केलेल्या कामासंदर्भात बोला, विरोधकांच्या टीकेला उत्तर देऊ नका असंही फडणवीसांनी म्हटलंय. योजना चालवायच्या म्हणल्यानंतर पुन्हा हेच सरकार आणावं लागेल तर त्या योजना चालतील. अशा पद्धतीनं तुम्ही व्यवस्थितपणे सांगा, हे सांगण्याची गरज आहे. आणि एकदाच नाही बोलायचं, आता षण्मुखानंद हॉलमधनं बाहेर पडल्यानंतर ज्या दिवसापर्यंत आपल्या विधानसभेचा उमेदवाराचं बटन दाबण्याचं काम करायचं तोपर्यंत एकच विकास विकास विकास. आपल्याला कोणीच पराजित करू शकत नाही, फक्त आपल्या योजनांचा इको तयार झाला पाहिजे, सगळ्यांनी एका मुखाने बोललं पाहिजे. आणि त्यांची तुम्ही बघा स्ट्रॅटेजी काय, तुम्ही आपली बहीण माझी लाडकी सांगाल आणि त्याच्यामध्ये किती फायदा सांगाल, आणि सकाळी 9 वाजता येऊन ते काहीतरी वेडवाकडं बोलून जातील आणि आपणही त्याला उत्तर देत राहू. या ट्रॅपमध्ये फसायचं कारण नाही आहे. आपण जे पॉझिटिव्ह काम केलंय ते पॉझिटिव्ह काम हे रोज बोललं पाहिजे, प्रत्येकाने बोललं पाहिजे, वारंवार बोललं पाहिजे, तरच ते लोकांच्या मनामध्ये भिंत.